काकापुतने राज्यात एकच टोळी आहे, दुसरी टोळीच उपलब्ध नाही। की बारामतीचे काकापुतने चोर आहे कोणाला म्हणायचं होतं? मग दोन नाही, काकापुतने राज्यात एकच टोळी आहे, दुसरी टोळीच उपलब्ध नाही। मी का म्हटलो, आता इथं बिबट्याचा विषय आला। बिबट्या इथं आहे, सरकारचा निधी कुठे यायला पाहिजे? शिन्नरला यायला पाहिजे, जिथं बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे, जिथं लोकांना त्रास होतो। शिरूर बाजूला तुमच्या तालुका आहे, तिथं यायला पाहिजे, संगमनेरच्या पलीकडं। हे बघा, आता राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या बरोबर न बोललेलं बरं। त्यांचं कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। सत्तेमध्ये आले का ते वेगळं बोलतात आणि सत्तेमधनं गेले का ते वेगळं बोलतात। त्यामुळं त्यांच्या फार बोलण्याला महत्त्व राहत नाही। हे सगळे राजकीय दृष्टिकोनातून स्टेटमेंट करत राहतात, त्यामुळं त्या गोष्टीला सगळ्या फार महत्त्व नाही। ओबीसी नेते म्हणून ते काम करतायत, तर तळागाळातल्या सगळ्या ओबीसींच्यापर्यंत गेलं पाहिजे होतं ना। अरे नंदीवाली समाजाला अजून घर राहिला नाही, तो अजून पालात राहतोय, का नाही तुम्ही तिथं गेला? ओबीसी ओबीसी लीडर म्हणून जेवढे जेवढे डेव्हलप झाले, त्यांनी त्या सगळ्या घटकाचा विचार केला का? कोलाट्याची पोरं आज तिथं काय परिस्थिती आहे, कोलाट्यांच्या मुलींची काय अवस्था आहे, डोंबऱ्याची पोरं आज तारवून असते, त्यांच्याकडे कोण गेला?